देगलूर येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांचा संपर्क नेते आनंद जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। देगलूर येथील भाजपाच्या महिला आघाडीचे कार्यकर्त्या आणि शहापूर येथील काही तरुणांनी संपर्क नेते आनंद जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे। यावेळी संपर्क नेते आनंद जाधव म्हणाले की साबणे यांना आम्ही शिवसैनिक मानत नाही, जे शिवसेनेला सोडतात ते शिवसैनिक होऊ शकत नाहीत, असं मत त्यांनी व्यक्त केलं। तर तालुका प्रमुख महेश पाटील म्हणाले की महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना निवडून आणून स्वर्गवासी रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार असल्याचे त्यांनी सांगितले। संपर्क नेते आनंद जाधव, जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, धोंडदादा पाटील, सचिन किशोरे, उपजिल्हा प्रमुख नागनाथ वाडेकर, तालुका प्रमुख महेश पाटील, शहर प्रमुख सुनील नागसेटीवार, कपिल पाटील हिंगोले आदी उपस्थित होते। मिलिंद वाघमारेसह मी स्वप्नजा कदम, माइंडलाइट मीडिया। आज काही भाजपाचे कार्यकर्ते शिवसेनेचं धनुष्यबाण हातात घेत शिवसैनिक झालेला आहे, त्या अनुषंगाने आपण काय प्रतिक्रिया द्याल? कारण त्यांनी बाळासाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेवरती विश्वास ठेवून आणि या भगव्यावरती विश्वास ठेवून स्थानिक नेतृत्व आमचं तालुका प्रमुख महेश पाटील असेल, आमचा सुनील नागसेटवार शहर प्रमुख असेल, उपजिल्हा प्रमुख आमचे वाडेकर असतील आणि खास करून मी अभिमानाने ज्याचा उल्लेख करीन जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे यांचा, यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी शिवधनुष्य आज खांद्यावर घेतलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारे त्यांचा मान सन्मान वाढेल आणि शिवसैनिकाला महिला भगिनींना न्याय मिळेल या प्रकारचंच आम्ही त्यांना या ठिकाणी सध्या आश्वासन देत आहे। सर, एकंदरीतच सध्या महाविकास आघाडी मधला आपण एक भाग आहात आणि शिवसेनेचे अगोदर आमदार असलेले आणि शिवसैनिक म्हणून स्वतःला मिळवून घेणारे सुभाष साबणे आता भाजपामध्ये प्रवेश करून भाजपाच्या तिकिटावरती आता निवडणूक लढवत आहेत, या अनुषंगाने आपण काय प्रतिक्रिया द्याल? नाही बघा, आम्ही सुभाष साबणे असे अनेक साबणे गेले तो शिवसेनेत, शिवसेना सोडून काय शिवसेनेला फरक पडत नाही आणि ही तर महाविकास आघाडी आहे लक्षात ठेवा, त्यामुळं सुभाष साबणेचा पराभव निश्चित आहे, त्याचं डिपॉझिटच जाणार आहे, तो निवडूनच येणार नाही, त्याचा विषय काय, त्याला काही जास्त महत्त्व द्यायचं कारण नाही, शिवसैनिकाने उकाडून फेकलाय त्याला। आता तरीसुद्धा साबणे यांचं असं मत आहे की मी शिवसैनिक आहे, यावर काय आपण प्रतिक्रिया? अजिबात शिवसैनिक होऊ शकत नाही, ज्यांनी शिवसेनेची गद्दारी केली तर शिवसैनिक म्हणण्याचा अधिकारच त्याला राहिला नाही आणि आम्ही त्याला मानत नाही, तो शिवसैनिक आहे। आता सद्यस्थितीला शिवसेनेकडे अनेक तरुणांचा आणि महिलांचा ओढा वाढतोय, हो, तर या संदर्भात त्यांना काय संदेश द्याल? त्याचं कारण असं आहे की सुभाष साबणे ही एक कीड शिवसेनेतून गेली, त्याच्यामुळं शिवसेनेमध्ये इनकमिंग वाढलंय आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने आपले सर्व कार्यकर्त्यांच्या जे भूमिका आहे ते कशा पद्धतीची? आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, कुणाच्याही भूलतापाला आम्ही बळी पडणार नाही, आमच्या उद्धव साहेबांचा आदेश पाळणारा माझा सर्व देगलूर बिलोलीचा शिवसैनिक आहे। कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले आहेत, अनेक महिला प्रवेश केलेल्या आहेत, त्या अनुषंगाने आपण एक तालुका अध्यक्ष आणि या भागाचं शिवसेनेचं जे नेतृत्व आपण करत आहात, एक नेतृत्व करत असताना जी ही भूमिका आपण निभावता, तर या संदर्भात आपण काय सांगता? देगलूर तालुक्यामध्ये आज भाजपच्या महिला आघाडीमध्ये मोठा खिंडार या ठिकाणी पडलेला आहे, जे पेरतं ते उगवतं म्हणल्याप्रमाणे त्यांनी शिवसेना फोडत आहेत, तेच आज त्यांचंच त्यांना ज्यांनी खड्डा खोदतात त्याच खड्ड्यात त्यांना पडावं लागतं, तसं या ठिकाणी भाजपला मोठं खिंडार या ठिकाणी पडलेलं आहे। शिवसेने महिला भाजपच्या महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी या ठिकाणी माननीय संपर्क नेते आनंदजी जाधव साहेब, जिल्हा प्रमुख मान्य श्री मुंडे साहेब, मान्य श्री धोंडदादा पाटील, सचिन किशवे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भाजपच्या महिला पदाधिकारी या ठिकाणी शिवसेनेमध्ये त्यांचं अधिकृत प्रवेश या ठिकाणी झालेला आहे। त्यासोबतच शहापूरचे अनेक भाजपचे युवा कार्यकर्ते यांचंसुद्धा या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी झालेला आहे। भाजपला निवडणुकीच्या पूर्वसंध्येला हा पडलेला एक मोठा खिंडार, मोठा धक्का, जोर का धक्का धीरेसे लगे म्हणल्यावानी हा धक्का या ठिकाणी त्यांना मिळाला आहे। आगे आगे देखो होता है क्या, पुढेसुद्धा ह्याच्यापेक्षा मोठे धक्के भाजपला निश्चितच बसणार आहेत असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे। महाविकास आघाडी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एका दिलाने या देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये लढत आहे, त्यामुळं भाजपच्या उमेदवाराची भाजपची पायाखालची वाळू या ठिकाणी घसरू लागल्यामुळं त्या अनेक आरोप प्रत्यारोप या ठिकाणी करत सुटलेल्या आहेत। कोण्या परिस्थितीमध्ये या मतदारसंघामध्ये
महाविकास आघाडीचा उमेदवाराचा विजय होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, माननीय शरद पवार साहेब, माननीय पालकमंत्री अशोकजी चव्हाण साहेब यांचा हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या जितेश अंतापूरकर यांना विजय करून अंतापूरकर साहेबांना एक भावपूर्ण श्रद्धांजली, एक त्यांच्या आत्म्याला शांती लाभावा म्हणून हे एक जनता या ठिकाणी देगलूर तालुका बिलोळ तालुक्यातली जनता निश्चय केलेली आहे. आमचं ठरलं आहे की आम्ही अंतापूरकर साहेबाला श्रद्धांजली म्हणून ह्या वेळेस हे मतदान आम्ही देणार आहोत. आमच्या देगलूर तालुक्याचं नेतृत्व, देगलूरचा उमेदवार, या मातीतला उमेदवार आम्ही या ठिकाणी आमचा आमदार म्हणून, आमचा नेता म्हणून निवडणार आहोत असं आमचं ठरलेलं आहे. सर, एकेकाळी आपण सुद्धा सुभाष सामनेसोबत होता, ते मातीतले नव्हते, मग त्यांना कसं काय आपण सपोर्ट केलं? नाही, मातीतले जरी नसले तरी ते आमच्या शिवसेनेमध्ये होते. मातीतले जरी नसले पण शिवसेनेला त्यांनी मातीत घातलं. हां, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी या ठिकाणी शिवसेनेनं त्यांना ह्या 30 वर्षामध्ये 6 वेळेस आमदारकी दिली, 3 वेळेस आमदार म्हणून निवडून आले, विधानसभेचं आदेशपद पाहिले, OBC महामंडळाचं आदेशपद पाहिले, मराठवाड्याचे प्रतोद होते, त्यांच्या सोनबाई जिल्हा परिषद सदस्य होत्या, त्यांचे युवा चिरंजीव जिल्हा युवा सेनेचे प्रमुख होते. एवढं भरभरून माया, एवढी भरभरून सत्ता, संपत्ती, पद, वैभव त्यांना शिवसेनेनं दिलं आणि त्या बदल्यात त्यांनी शिवसेनेला काय दिलं तर मायेप्रमाणे असलेल्या शिवसेनेच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसलेला आहे, वार केलेला आहे. ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली, ज्यांनी ज्यांनी शिवसेना फोडली, ज्यांनी ज्यांनी शिवसेनाचा फायदा घेऊन शिवसेना सोडली त्यांना त्यांना शिवसेनेचा श्राप, शिवसैनिकाचा श्राप, भोळ्या बावळ्या जनतेचा श्राप लागलेला आहे. विजय वनवास त्या ठिकाणी झालेला आहे. विनाशकाली विपरीत बुद्धी, राजकीय संन्यास त्यांना त्या ठिकाणी अनेकांना घ्यावा लागलेला आहे. तसंच साबणेसाहेबाचं सुद्धा या ठिकाणी राजकीय संन्यास या ठिकाणी त्यांचा ठरणार आहे. आज आपण भाजपला सुटचिट्ठी देत शिवसेनेमध्ये आपण प्रवेश केलेला आहे, तर या प्रसंगी आपण काय भावना व्यक्त करता? मला खूप आनंद व्यक्त होत आहे की मी भाजपा सोडून शिवसेनेमध्ये आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणलं तर आपले जसे साहेब आहेत आपले, तर त्यांच्याकडून बरेच काही गोष्टी आपल्याला हे झालेले आहेत की बाबा नाही, भाजपामध्ये काय फरक आहे आणि शिवसेनेमध्ये काय फरक आहे, तिकडचे लोक कसे आहेत आणि इकडचे लोक कसे आहेत. फक्त कळून चुकलेलं आहे की फक्त नावासाठी ते लोक वापर करत आहेत आणि हे जे लोक आहेत आत्मीयतेनं आपल्याला जवळ घेत आहेत आणि हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ह्या गोष्टीला मी अनुसरून मी आपल्या आनंदाने स्वखुशीनं आम्ही शिवसेनेमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि ह्याचा मला खूप गर्व आहे. एवढंच बोलून आपण भाजपा सोडण्याचं नेमकं काय कारण? भाजपा सोडण्याचं नेमकं कारण तसं खूप काही असतं पण नाही सांगलेलंच बरं, कारण सध्या नवीनच आलेलो आम्ही. सांगण्याची सारखी परिस्थिती नाही. आता येत्या काळामध्येच बघू का सोडलं, कशासाठी सोडलं ते मग तुम्हाला स्वतःच कळून जाईल की का सोडलं ते.